काँग्रेसने सांगितलं आम्ही कसबा लढवतो, राष्ट्रवादीने सांगितलं आम्ही पिंपरी चिंचवड लढवतो, आणि सेनेने मोकाटपणे मान्य केलं अशी परिस्थिती मला दिसते. येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांवरती या निकालाचा काही परिणाम होऊ शकतो का, विशेषतः पुण्याचा जर विचार केला कसब्याच्या निकालानंतर? महाविकास आघाडीबद्दल बोलायचं झालं तर महाविकास आघाडीच्या कॉर्पोरेशनच्या निवडणुका असतील किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील या संदर्भातलं त्यांच्या बैठका झाल्या असं मला कुठे काही दिसलेलं नाही. किंवा पिंपरी चिंचवड आणि कसबा याच्यामधलं असं जर पाहिलं तर यांच्या बैठका होऊन वाटप झालं का असंही मला त्या ठिकाणी दिसलं नाही. काँग्रेसने सांगितलं आम्ही कसबा लढवतो, राष्ट्रवादीने सांगितलं आम्ही पिंपरी चिंचवड लढवतो, आणि सेनेने मोकाटपणे मान्य केलं अशी परिस्थिती मला दिसते. येणाऱ्या काळामध्ये महापालिकेमध्ये काय अपेक्षित आहे बदल किंवा या निकालाचा परिणाम जो होतो काय? मी एक गोष्ट फक्त आपल्याला या ठिकाणी सांगेन की शिवसेना आणि वंचित यांची युती आहे, उरलेल्यांच्या बाबतीत मी काही बोलू शकत नाही. मौर्यामध्ये शिवसेनेची हे होते उडाण होते तर त्यांनी डिसिजन घ्यायचं त्यांना कदाचित त्यांना असायला कदाचित मी असं म्हणेन की जे काही इलेक्शन कमिशनचा निर्णय येतोय किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जे काही येत आहे किंवा इलेक्शनवरती कॉन्सन्ट्रेट करावं की कोर्टामध्ये कॉन्सन्ट्रेट करावं याच्यापेक्षा त्यांनी कोर्टावरती कॉन्सन्ट्रेट करायचं ठरवलं आणि निवडणुका ज्यांना लढवायच्या त्यांनी लढवायला सांगितली. कसं निकालाकडे तुम्ही कसं पाहता, कारण भाजपचे अनेक मोठे नेते तळ ठोकून होते, सातत्यानं प्रचार केला तरी सुद्धा 28 वर्ष जुना खेळ होता जो भाजपचा, तो त्यांच्या हातातून गेला, तर या निकालाकडे तुम्ही कसं पाहता? एक लक्षात घ्या की मागच्या वेळेस त्यांना किती मतं मिळाली, यावेळेस त्यांना किती मतं मिळाली, त्या मतांमध्ये घट आहे का? तर मला एकंदरीत दिसते की त्या मतांमध्ये कुठेही घट नाही. त्याच्यामुळे सेने म्हणजे सॉरी बीजेपीची असणारी मतं कमी झाली आहेत का, ती मला कुठेही मतं कमी झालेली दिसत नाही आहेत. मला एवढंच दिसतंय त्याच्यामध्ये की ढगेकरांनी बांधणी अधिक चांगल्या केली असल्यामुळे त्यांना मागची 3,500 मतं जी कमी होती ती यावेळेस त्यांनी 3,500 मतं भरून काढली आणि आपली लीड कायम केली. हा एक बदल आहे त्याच्यामध्ये किंवा हा विजय ढगेकरांचा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो.